मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना आज सकाळी 7:15 सुमारास भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. या संदर्भात मराठवाड्याचे विभागीय आयुक्त यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ते आपल्याला आता सध्या माहिती देत आहेत. सर, कशा स्वरूपाचा हा सगळा भूकंप होता, तुम्ही माहिती गोळा केलेली आहे, त्यातून काय समोर आलेलं आहे, काय सांगाल? आज सकाळी 7:14 आज हे भूकंपाचा सौम्य धक्का आपल्या 4-5 जिल्ह्यामध्ये बसलेला आहे. प्रामुख्याने त्याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातला कळमनुरी तालुका आणि त्यातलं रामेश्वर तांडा नावाचं गाव आहे, तो केंद्रबिंदू आहे. आणि आजूबाजूचे जे परभणी, नांदेड, बीड, संभाजीनगर आणि हिंगोली ह्या अशा 5 जिल्ह्यामध्ये याचं सौम्य धक्का जाणवलेला आहे. तर यानिमित्तानं आम्ही जिल्ह्यांशी आणि तालुक्यांशी संपर्क केलेला आहे. तर प्रथमदर्शनी जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये तर काही मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु आम्ही प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जे काही आप घरांच्यावरती काही दगड धुंडे ठेवलेले असतात ते काढून खाली घेण्याच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि पत्रे बित्रे प्रॉपर बांधून ठेवण्याच्या सूचना गावोगावी दिलेल्या आहेत. आणि नुकसानीबद्दल अजूनही दिवसभरामध्ये थोडी सर्कल तलाटींना सूचना केल्यात की तुमच्याकडे काही डिटेल गावोगावी संपर्क साधून अंतिम माहिती आम्हाला सादर करा, जर काही असेल तशा प्रकारचं नुकसान तर सांगण्यात तशा सूचना दिल्यात आम्ही. जिल्हाधिकाऱ्यांना असतील किंवा तहसीलदार असतील यांना काही वेगळ्या सूचना दिल्यात का, या संदर्भात अलर्ट राहण्यासंदर्भात काही माहिती आहे का? आमच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन या बाबतीत आहेत, तर त्या आम्ही पुन्हा एकदा रिपीट केलेल्या आहेत आणि त्यांना सर्क्युलेट केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांना उपाययोजना करायला सांगितलेल्या आहेत आम्ही. यस. तर अशा पद्धतीनं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.